यूपीएससीच्या हिस्ट्री ऑप्शनलच्या संदर्भात बऱ्याच जणांची एन्क्वायरी आहेत पा, विशेषतः ह्या रिझल्टच्या नंतर जे आहेत. आपली हिस्ट्रीची ही प्लॅन्ड बॅचेस आहे, हिस्ट्रीचा आत्ताच आहे, ती बायलिंग्वल असेल. 2023 जे तयारी करणार आहेत त्या लोकांसाठी, दोज हू आर प्लॅनिंग फॉर 2023, दिस बॅच इज प्लॅन्ड फॉर 2023. पिरियड इज अप्रॉक्सिमेट 6 मंथ्स ऑर 5 मंथ्स. हे जुलैमध्ये सुरू होईल, 11 जुलैला ती बॅच सुरू होईल आणि बायलिंग्वल असेल. बायलिंग्वल म्हणजे बोथ कॅन्डिडेट जे आहेत तशा प्रकारचं असेल. आणि टीचिंग असेल, 4 दिवसाचं टीचिंग असेल, त्यानंतर तुम्हाला टेस्ट असेल, एक्सटेन्सिव्ह त्याचं स्वरूप असेल. ऑप्शनल हिस्ट्री या वर्षीच्या ह्याच्यामध्ये मार्क पण बघितले, ते पण बऱ्यापैकी चांगले मार्क, टॉपर त्याचाच आहे पा. त्यामुळे हिस्ट्रीच्या संदर्भात ज्यांना आपल्याला असं वाटतं की हा ऑप्शनल आपल्याला वर्थ आहे, अशा लोकांच्यासाठी ही बॅच उपयुक्त आहे. 2023 हिस्ट्रीचं जे अंडरस्टँडिंग आहे ते कसं आहे, सिलेबस काय आहे, त्याच्या रिलेटेड तुम्ही काय काय वाचायला पाहिजे, या सगळ्याविषयीचं एक आर्ग्युमेंट आहे. क्लासमधलं मटेरियल आहे पा त्याच्या संदर्भात, म्हणजे नोट्स त्या बदलत राहतात अशा सतत, त्यानुसार जे आहेत आपले प्रश्न, त्याचं विश्लेषण, आणि मुख्य म्हणजे रायटिंग ॲबिलिटी वाढवणे, या सगळ्या गोष्टी आपल्या त्या बॅचमध्ये होतील. त्यामुळं बॅचचं शेड्यूल हे 11 जुलैपासूनचं केलेलं आहे. त्यामुळं जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, साधारणतः 11 डिसेंबर किंवा 20 डिसेंबरपर्यंत ती बॅच संपायला पाहिजे, त्याच्यावरचं जे ग्रास्प आहे. आणि थोडंसं त्याला काय म्हणतात, ज्यांनी स्वतःला क्रिटिकली बघितलेलं आहे आणि थोडासा अभ्यास आहे, असे लोक जास्त आहेत पण त्याच्यामध्ये येतील, किंवा अपेक्षित जास्त आहे. तुमच्या बाजूने होमवर्क आहे ते पक्कं करा आणि मग आपल्याला तो मार्ग खुला होईल. नव्या संदर्भ काय असेल त्यात, कारण हिस्ट्री अशी डायनॅमिक आहे, न्यू सोर्सेस आणि ती मांडण्याची पद्धती. रिजनलमध्ये बऱ्याच जणांचे, काही जणांचे मराठीतले सोर्सेस, मराठीत विपुल मटेरियल आहे त्याच्यावर, कारण मराठी सोर्सेसच्या बद्दलचं जे आहे ते 2021 पासूनचे किंवा आत्ता होईल पेपर मेन्सचा जो आहे तो पण कसे असतील, त्यामुळं मेन्स प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण, चांगले सोर्सेस काय प्रकारचे असतील आणि आपले लिहिण्याची कौशल्य, या सगळ्याचा विचार करून ही बॅच प्लॅन केलेली आहे. टीचिंगच्या सकाळी जी आहे ती 11 जुलैपासून हिस्ट्री ऑप्शनल 2023साठीची बॅच आहे, ऑप्शनलसाठीची बॅच आहे पण ऑप्शनलसाठी आपण 23साठीची ही बॅच 11 जुलैपासून सुरू करूया. आणि ज्यांना वाटतं की त्यांनी इथं संपर्क केला तर या नंबरवर संपर्क करा.